लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची एकशे अठ्ठेचाळीसावी जयंती सव्वीस जून रोजी राधानगरी धरणस्थळी साजरी होणार आहे त्यावेळी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतील जोडप्यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे कलश आणून अभिषेक करण्यात येणार आहे अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी दिली राधानगरीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राधानगरी धरणस्थळावर गेल्या दोन वर्षापासून राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे हे राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात याही वर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे यावर्षी सव्वीस जूनला राधानगरी धरणस्थळी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतील जोडप्यांच्या हस्ते धरणातील पाण्याच्या कलशानं अभिषेक होणार असल्याची माहिती समरजीत घाटगे यांनी राधानगरीतील पत्रकार परिषदेत दिली शाहू जयंतीला केवळ पुतळा आणि प्रतिमापूजन यापुरतं मर्यादित न राहता शाहूंचं कार्य जगासमोर आणता येईल अशा पद्धतीनं त्यांची जयंती साजरी करूया असं घाटगे यांनी सांगितलं या सोहळ्यानिमित्त राधानगरीच्या पर्यटनात वाढ व्हावी आणि त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा हा उद्देश असल्याचं त्यांनी सा सांगितलं यावेळी भाजपचे जिल्हा संघटन मंत्री नाथाजी पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे विलास रंडिवे प्रकाश चव्हाण व्ही टी जाधव डॉ सुभाष जाधव स्वप्नील जरक कुलदीप पालकर पी एस पाटील संजय ताळशेटे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते